रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा. महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या मार्गदर्शनानुसार अकोला जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने लड़की हूँ लड़ सकती हूँ या घोषवाक्याला 125 दिवस पूर्ण झाल्याबद्दल महिला रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी जवाहर नगर चौक ते सिव्हिल लाईन चौक पर्यंत शक्ती यात्रा काढण्यात आली. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी दिलेला नारा लड़की हूँ लड़ सकती हूँ. मुलीची शक्ती, मुलीचा सन्मान, आपल्या पूर्ण भारत देशातील मुली आणि स्त्रिया आपल्या अधिकारासाठी लढू शकतात हा संदेश या घोषणेतून त्यांनी दिलाय. अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा नेट्टा डिसोजा यांच्या सूचनेनुसार आणि प्रदेशाध्यक्ष संध्याताई सवालाख यांच्या मार्गदर्शनात सर्व महिला गुलाबी साडी परिधान करून या रॅलीत सहभागी झाल्या होत्या. हातात गुलाबी फुगे घेऊन आणि काँग्रेस पक्षाचे झेंडे घेऊन महिला या रॅलीत सहभागी होत्या. संपूर्ण भारत पर्वामध्ये प्रियंकाजी गांधी ह्या महिलांच्या प्रश्नांना घेऊन आणि महिला सशक्तीकरणाला धरून लड़की हूँ लड़ सकती हूँ असा नारा देत संपूर्ण भारत पर्व गाजवत आहेत. आणि याच भारत पर्वामध्ये लड़की हूँ लड़ सकती हूँ या घोषवाक्याला 125 दिवस पूर्ण झाले आहेत. तेव्हा या 125 दिवसाचं साजरीकरण करण्यासाठी आम्ही अकोला महिला काँग्रेसच्या वतीने गुलाबी रंगाचा वेश परिधान करून आणि गुलाबी रंगाचे फुगे हवेमध्ये सोडून आम्ही हा जल्लोष साजरा केलेला आहे. आणि याबरोबरच महिलांच्यासाठी असणाऱ्या समस्या आणि महिलांच्या सशक्तीकरणासाठी जेही पावलं आम्हाला आता उचलावे लागणार आहे ते अधिक उत्साहाने आता आम्ही उचलणार आहोत. तेव्हा महिला काँग्रेसचा विजय असो असा नारा देत या सगळ्या महिला वर्गांनी इथे जल्लोष साजरा केलेला आहे. यासोबतच आमच्या मार्गदर्शिका आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा आमच्या संध्याताई सवालाखे त्यानंतर आमच्या महिला बालविकासच्या यशोमतीताई ठाकूर यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम अतिशय उत्साहात इथे पार पडला. या यात्रेत जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा पूजा काळे, महानगर अध्यक्षा पुष्पा देशमुख, डॉक्टर वर्षा बडगुजर, प्रतिभा शिरभाते, संगीता आत्राम, नंदा मानकर, स्वानंदी पांडे, सविता चौहान, हिमा काळे, जया देशमुख, पल्लवी डोंगरे यांच्यासह नीलम कातंगडे, शुभांगी मोहित, संगीता धोंडफडे, वर्षा बारड, नेहा पलन, दीपाली दाडू, प्रतिभा कराडे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. आवाज टीव्हीसाठी योगेश शिरसाट, अकोला.